आदिवासी समाजासाठी 25 घरकुल मंजूर झाल्याने चौका येथील आदिवासी समुदायाच्या वतीने औरंगाबाद येथील पंचायत समितीची गट विकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला। शबरी घरकुल योजनेअंतर्गत चौका येथे आदिवासी समाजासाठी 25 घरकुल मंजूर झाले असून सदरील घरकुलाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। शबरी घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत सरपंच दत्तू साळवे यांच्या प्रयत्नातून चौका येथील आदिवासी समाजासाठी 39 घरकुल मंजूर झाले आहे। कमी कालावधीत एवढी मोठी योजना आणल्याबद्दल आदिवासी समाजाच्या वतीने सरपंच दत्तू साळवे यांचे आभार मानले आहे। तर औरंगाबाद येथे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला। शबरी घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना 1,18,000 रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत 20,000 रुपये याप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात 1,38,000 रुपये जमा झाले आहे। या अनुषंगाने चौका येथील आदिवासी नागरिकांच्या वतीने गट विकास अधिकारी यांचा व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार पंचायत समिती येथे करण्यात आला। यावेळी सरपंच दत्तू साळवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शिवाजीराव ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले, भाऊसाहेब पवार, रबीब मौलाना, गणेश शेख, रोहिदास सोनवणे, उषा पवार, अंबादास वाघ आदींची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री।